समस्येमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आणि गृह विभाग सगळ्याच यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. काल रात्री या राज्याचे माजी मंत्री जे अनेक वर्ष आमदार सुद्धा होते, जे काँग्रेस पक्षाचेही प्रदीर्घ काळ नेते राहिले, असे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली वांद्र्यात. त्यांना सुरक्षा व्यवस्था होती, काहीतरी वाय दर्जाची वगैरे, आणि त्यांच्या सभोवती अनेक माणसं होती जे एका कार्यक्रमातून बाहेर पडले होते, आणि त्यांना येऊन मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत ज्या पद्धतीने हत्यांचं सत्र सुरू आहे, त्या हत्या आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या, माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या, आमदारांपर्यंत पोहोचल्या. या राज्यात कोण सुरक्षित आहे हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कोण सुरक्षित आहे? सामान्य जनता सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी उद्योगपती सुरक्षित नाहीत, आता राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, माजी मंत्री, आमदार सुरक्षित नाहीत, मग गृह खातं काय करतंय? या राज्याचे गृहमंत्री हरियाणात निवडणुका जिंकल्या म्हणून इथे पेढे वाटतात, पेढे खा तुम्ही, पण राज्याची जनतेच्या समोर दिवसा ढवळ्या रक्तपात, हिंसाचार सुरू आहे, दहशत सुरू आहे, खंडणी सत्र सुरू आहे, अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काय जबाबदारी आहे की नाही? तुरुंगामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात अपयशी, निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो, गृहमंत्री राजीनामा द्या. आता गृहमंत्र्यांना हकला, हकला, हकलपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवानं आलेली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले, त्यांचं अधपतन आमच्या डोळ्यासमोर, त्यांचं अधपतन झालेलं आम्ही पाहतो. माझं त्यांना आव्हान आहे, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, हा रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा, राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी आपल्यावर जी सोपवलेली आहे, मिळालेली आहे, त्या पदाला कर्तव्य भावनेनं जागून काम करा. कालची घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. आमच्यासारखे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांची तर पूर्ण सुरक्षा व्यवस्था काढून घेतली, त्याची आम्हाला चिंता नाही, हे सुडबुद्धीचं राजकारण आहे. पण बाबा सिद्दीकी हे तुमच्याच आघाडीमध्ये सामील असताना, त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना मारण्यात आलं, त्यामागची कारणं काय आहेत ती भविष्यात येतील. पण हत्या झाली बरं का, मुंबईत झाली, भर वस्तीत झाली, ह्याच्यावरती गृहमंत्री यांनी नुसते खुलासे करत बसू नये. त्यांना जर स्वतःला या संदर्भात काही खंत वाटत असेल, खेद वाटत असेल, त्यांनी राजीनामा द्यावाच, नाहीतर राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा. साहेब, वेगवेगळी कारणं जी समोर येत आहेत, त्यापैकी दोन मारेकऱ्यांना पकडलेलं आहे ते बिश्नोई यांची संबंधित आहेत असं म्हटलं जात आहे. मला असं आहे की हा पोलीस तपासाचा भाग आहे, पण राज्यातल्या पोलीस व्यवस्था जी आहे आमच्या मुंबई सारख्या शहरातली, ही सुद्धा एकनाथ शिंदे वगैरे जे लोक आहेत मुख्यमंत्री, त्यांच्या टोळीत जे पोलीस लोक होते, तुम्ही जर काल यादी पाहिली असेल की जिथे आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक होणं आवश्यक आहे, मुंबईत, मुंबई अत्यंत संवेदनशील भाग आहे, तिथे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बॅगा उचलणारे, हुजरीगिरी करणारे, एकनाथ शिंदे यांचे शूटर म्हणून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना उपायुक्तपदी अनेक ठिकाणी मुंबईत आणलेलं आहे. मुंबई पोलीस दलात किंवा अन्यत्र
पोलीस अधीक्षकापासून डीवायएसपीपर्यंत खालपर्यंत नेमणुकांसाठी टेंडर निघालेले आहेत आणि हे टेंडर वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयाच्या सावा मजल्यावरून ही टेंडर भरली जातात आणि उघडली जातात. अशा पोलीस खात्यातल्या या परिस्थितीमध्ये जनतेनं कायदा आणि सुव्यवस्था आणि आपल्या जीवितांचं रक्षण याबाबत शाश्वती बाळगणं म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे. पोलिसांच्या नेमणुकात वरिष्ठांच्या ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे, राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो, खंडणा गोळा करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो, त्याच्यामुळे ह्या अशा हत्या होणारच. त्यामध्ये असं म्हटलं जातंय की सलमान खानशी असलेली मैत्री ही बाबा सिद्दीकी यांना भोवली असावी, बिश्नोई यांचा संबंध. याचाच अर्थ असा आहे, प्रश्न एसआरएचा असेल, प्रश्न एसआरएचा असेल किंवा तुम्ही सांगता तो अन्य काही फिल्मी नेत्यांच्या ऍक्टर्सच्या मैत्रीचा असेल, पण हत्या झाली आहे मुंबईत ना, म्हणजे तुम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी आहात. या राज्यामध्ये गुंडांची हत्या सुद्धा होता कामा नये अशा प्रकारे. तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केलीत ना पोलिसांनी, सिंघम ना, मग सिंघम अशा वेळी कुठे असतात? हे जे तीन तीन सिंघम महाराष्ट्राला लाभलेले आहेत, एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम, हा मग हे तीन तीन सिंघम दिवसा ढवळा हत्या बलात्कार असताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलं आणि स्वतःला सिंघम म्हणून घोषित केलं, आता तुम्हाला काय राष्ट्रपतीने परमवीर चक्र द्यायचं का? शिफारस करावी राज्यपालांनी यांची परमवीर चक्र म्हणून या तीन सिंघमना, एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम, हा मग हे तीन तीन सिंघम दिवसा ढवळा हत्या बलात्कार असताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलं आणि स्वतःला सिंघम म्हणून घोषित केलं, आता तुम्हाला काय राष्ट्रपतीने परमवीर चक्र द्यायचं का? शिफारस करावी राज्यपालांनी यांची परमवीर चक्र म्हणून या तीन सिंघमना. सर भुजबळांचं म्हणणं आहे की हे फक्त गृह खात्याची जिम्मेदारी नाही, मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि पोलिसांना फ्री हँड द्यावं असं देखील भुजबळ जे म्हणतात तेच मी तुम्हाला सांगतोय. एकनाथ शिंदे यांचा पोलीस खात्यातला जो हस्तक्षेप आहे, एकनाथ शिंदे पोलीस खात्यात गुंड टोळी चालवाव्यात, गँग चालवावी त्या पद्धतीने चालवत आहेत आणि तुमचे गृहमंत्री जे आहेत ते अत्यंत हतबल आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये आणि गृह खातं सांभाळू नये. गुंड टोळ्या जशा चालवल्या जातात त्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री पोलिसांचा वापर करतायत. पण या पोलिसांनी लक्षात ठेवावं अधिकाऱ्यांनी, 2 महिन्यामध्ये या सगळ्या टोळ्यांचा खाकी वर्दीतल्या हिशोब केला जाईल. हो ते सुरतला पळालेच ना, असं आहे की जे सुरतला पळाले, सुरतवरून गुवाहाटीला पळाले, गुवाहाटीमधून गोव्याला पळाले आणि पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईत आले. काय सांगताय मला तुम्ही? तुम्हाला सध्या अमित शहा आणि मोदी पळवतायत हंटर घेऊन, तुम्ही पळताय, चोर पोलीस खेळ चालू आहे त्यांचा, पाठून ते फटकवतायत त्यांना, बरोबर आहे? ते काय पळवणार आम्हाला महाराष्ट्रात? त्यांना महाराष्ट्र पळवेल 2 महिन्यात. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद दुपारी आहे, काय नेमका पत्रकार परिषदेचा विषय काय, आज जागा वाटत जाहीर होऊ शकते? एक लक्षात घ्या, आज आमच्यासाठी महाराष्ट्रात घडलेली जी कालची घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. कधी काळी बाबा सिद्दीकी आमचे सहकारी होते, त्यांची हत्या झालेली आहे. अशा वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार न करता या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत आम्हाला नक्की यात बसून एकत्र चिंता आणि चिंतन करावं लागेल. देखिए मुंबई में पहले गैंग वॉर जरूर होता था और गैंग वॉर बाद में खत्म कर दिया. आज का जो गैंग वॉर है वो सरकार में चल रहा है गैंग वॉर, इसकी वजह से हत्याएं हो रही है. सरकार में जिस तरह से गृह मंत्रालय चल रहा है, इतना निष्क्रिय और बदनाम गृह मंत्रालय महाराष्ट्र ने कभी देखा नहीं था. महाराष्ट्र में गृह मंत्रालय की एक बहुत अच्छी परंपरा रही है, लॉ एंड ऑर्डर की परंपरा रही है. इसीलिए तो मुंबई जैसे शहर में बड़े बड़े उद्योग आते रहे, क्योंकि यहाँ की लॉ एंड ऑर्डर हमेशा से ठीक ठाक रही. कल जो हत्या हुई है बाबा सिद्दीकी, जो महाराष्ट्र के पूर्व मंत्री है, बहुत साल विधायक रहे, आज भी उनका बेटा विधायक है,
शायद हमारे पार्टी में नहीं हो लेकिन हमारे साथी रहे, अच्छे आदमी थे, तो उनकी हत्या ऐसी तरह से होती है जिनको सिक्योरिटी है, वाई स्टेटस की सिक्योरिटी है और उनकी हत्या होती है, उसका मतलब क्या है? हत्या के पीछे कारण कुछ भी हो लेकिन हत्या हो गई है तो आपका फेल्यूर है, मुख्यमंत्री का फेल्यूर है। आपने जिस तरह से अपने पुलिस दल का गुनेगारीकरण किया है आपके स्वार्थ के लिए, कलेक्शन के लिए, हाँ, पुलिस का इस्तेमाल जिस तरह से होता है, तो ये उसका नतीजा है कि कानून का डर नहीं रहा, पुलिस का डर नहीं रहा, दिन दहाड़े कभी भी पब्लिक प्लेस पर हत्याएं होती जा रही है, उसमें आप राजनीतिक कार्यकर्ता, राजनीतिक नेता, मंत्री, विधायक भी नहीं छूट रहे। अब तक मैं ये कहता रहा हूँ, हम ये कहते रहे हैं भाई कि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस बुरी तरह से फेल्यूर है, उनको इस्तीफा देना चाहिए, लेकिन बात आगे बढ़ चुकी है। अब इस्तीफा नहीं, राज्यपाल ने, गवर्नर ने हस्तक्षेप करके देवेंद्र फडणवीस को गृह मंत्री पद से हटाना चाहिए। राहुल साहब, बाबा सिद्दीकी और सलमान खान की दोस्ती थी, हालांकि दिनों में दिख रहा है कि बिश्नोई गैंग सलमान खान के पीछे पड़ा है, तो क्या लगता है? कोई भी किसी के पीछे पड़े उसका मतलब ये नहीं कि दिन दहाड़े हत्या हो, अगर हत्या होती है तो उनकी जिम्मेदारी गृह मंत्रालय की है, उसका मतलब मुंबई में गुंडागर्दी चल रही है, मुंबई में गैंग्स ऑपरेट हो रही है और पुलिस निष्क्रिय है, इसलिए कि जो पुलिस चाहे डीसीपी हो चाहे एडिशनल सीपी जो जो मुंबई में लाकर बिठाए हैं वो एकनाथ शिंदे के गैंग के मेंबर्स है। देखिए आज हम नहीं करेंगे इसलिए कि बाबा सिद्दीकी का जिस प्रकार की आज कल दुखद घटना हुई है उसी इलाका में हम आज मिलने वाले थे बैंड्रा में, तो हम मीटिंग नहीं करेंगे लेकिन हम जरूर प्रेस को संबोधित करेंगे और लॉ एंड ऑर्डर के बारे में बात करेंगे। थैंक यू।